आज परत तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन मॉड्यूलमध्ये, नवीन ट्रेनिंग सेशनमध्ये. आज आपण विचार करणार आहे की कसं, कोणत्या गोष्टींचा, घटनांचा आपण विचार केला पाहिजे, कसं आपल्या डोक्यात त्याला स्थिर व्हायला द्यायला पाहिजे किंवा होऊ दिलं नाही पाहिजे. तर या गोष्टींचा विचार करताना कोणते निष्कर्ष निघतात, त्याचे काय आपल्या बॉडीवर परिणाम होतात, ते आपण आज बघणार आहे. मी सुनीता, तुमची ट्रेनर, तुमचं स्वागत करते आजच्या या नवीन विषयाबरोबर, नवीन मॉड्यूलबरोबर. तर NLP, ज्याला आपण न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतो, म्हणजे आपल्या माइंडला, आपल्या मानसिकतेला, आपल्या मेंदूला आपण कसं रिफाईन करू शकतो, कसं रिडिझाईन करू शकतो, कसं रिइम्प्रिंट करू शकतो. कारण आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आपल्यासमोर येतात, त्याच्याशी आपण कसं संवाद साधतोय, त्याच्याशी आपण कसं डायलॉग करतोय, त्याच्यावर पूर्ण आपल्या बॉडीचा रिस्पॉन्स अवलंबून असतो. आणि ज्या पद्धतीचं कम्युनिकेशन, ज्या पद्धतीचा संवाद आपण आपल्या मनाशी घडवून आणतो, मनाशी करतो, त्याच्यावरच आपलं कम्प्लीट बिहेवियर अवलंबून असतं. त्याच्यानंतरच आपल्याला त्या गोष्टीशी कसं म्हणजे स्वतःला संलग्न करायचं, इंटिग्रेट करायचं हे कळतं. तर जर असा विचार आपण करायला गेला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट येते की एखादा व्यक्ती, समजा आपल्याला एखादा व्यक्ती भेटतो, आता त्या व्यक्तीबद्दल मे बी आपण पहिले काही ऐकलेलं आहे, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ते ऑलरेडी काही रेफरन्सेस त्या व्यक्तीबद्दल पडलेले आहेत, म्हणजे आहेत, साठवलेले आहेत, काही निष्कर्ष आहेत. आता जर आपण आपल्या मेंदूशी असा संवाद केला, असा डायलॉग केला की चला या व्यक्तीला एकदा परत नव्याने समजून घेऊया, बघूया, म्हणजे ओके, स्वतःला एक ओपन आपण आपलं स्टेटमेंट दिलं, एक असा डायलॉग केला, तर तुम्ही त्या व्यक्तीशी जास्त बेटर इंटरॅक्ट होऊ शकाल. इन्स्टेड ऑफ जर आपण त्यावेळेस असा डायलॉग केला, या व्यक्तीबद्दल मला माहिती आहे, हा काही चांगला नाही, याच्याबद्दल मी काही चांगलं ऐकलेलं नाही, बिलकुल याच्या वाटी जायचं नाही, याच्या जवळ पण जायचं नाही, याच्याशी बोलायचं पण नाही, राईट. सो तुमच्या रेफरन्समुळे तुम्ही असा रिस्पॉन्स करू शकले, हा झाला तुमचा डायलॉग. पण खूपदा एकच व्यक्ती थ्रूआउट लाईफ तसाच राहील, आणि आपण त्याच्याशी कोणत्या प्रकारे कसं काम करणार आहे, आपण किती अलर्ट आणि अवेअर राहून करणार आहे, ते आपल्या खूप जास्त प्रमाणात हे अवलंबून असतं. तर आपण आपले रेफरन्सेस घेऊन कुणाशी हे करायचा, ज्याला आपण म्हणतो मे बी व्यवहार करायचा, ताळमेळ बसवायचा, संवाद साधायचा, हे सगळं आपल्या इंटरनल कम्युनिकेशनवर अवलंबून असतं. म्हणजे आपण आतून आपल्या माइंडला काय इन्स्ट्रक्शन देत आहे, त्याच्या प्रकारे त्याच्यानुसार आपण कुणाशी रिस्पॉन्ड करायला, रिस्पॉन्स द्यायला तयार होणार आहे. म्हणून नेहमी विचार असा ठेवा की लेट मी अंडरस्टँड वन्स अगेन. म्हणजे एक अगदीच तुम्हाला असं वाटलं की आता तुम्ही खूप कन्फ्यूज आहात किंवा खूप बुचकळ्यात पडलेले आहे, खूप म्हणजे यु नो नॉट रेडी, तयार नाही आहे, पण तरीही एखादी सिच्युएशन, एखादा व्यक्ती किंवा एखादी इन्सिडेंट, एखादी घटना जेव्हा आपल्यासमोर येते, तर आपण एक छोटासा डायलॉग आपल्याला देऊ शकतो, लेट मी ट्राय, लेट मी सी, चला मला करून बघू द्या, मला हे बघू तर द्या, लेट मी एक्सप्लोअर करून बघूया, आणि जे माझ्या समोर आलं आहे त्याला मला पुढं जाऊ द्या, त्याच्यासोबत यु नो मला कन्फ्रंट करू द्या. ही जर आपण आपली माइंडमध्ये इंटरॅक्शन किंवा हा डायलॉग जर आपण ठेवला, तर आपले रिस्पॉन्सेस खूप खूप प्रमाणात चेंज होऊन जातात. म्हणजे इतके चेंज होतात की तुम्ही बघाल की एक नवीन रेफरन्स किंवा मे बी आधीचं जुनं जे म्हणजे तुमच्या माइंडनी परसेप्शन घेऊन ठेवलं होतं, ज्याला आपण NLP मध्ये प्रिंट म्हणजे काय, तर काहीतरी आपल्यावर छाप पडलेली आहे आपल्या माइंडवर त्या सिच्युएशनबद्दल, त्या माणसाबद्दल किंवा त्या ओव्हरऑल घटनेबद्दल, तर त्या इम्प्रिंटवरून न जाता आपण जेव्हा स्वतःला डायलॉग दिलाय की लेट मी बी ओपन फॉर दिस, म्हणजे मला मोकळ्याने या व्यक्तीला, या घटनेला, या स्थानाला, या ठिकाणीला, या सिच्युएशनला, या परिस्थितीला समोर जाऊ दे, बघू दे,
तर तुम्ही बघाल तुमचे रिस्पॉन्सेस, तुमच्या बॉडीचे हॉर्मोन्स, तुमचे बॉडी ऍक्शन्स, ज्याला आपण म्हणतो आपण ज्या पद्धतीने त्या गोष्टीला समोर जाऊ, हँडल करू, डील करू, कंट्रोल करू, मॅनेज करू, हे पूर्णतः बदलून जाईल कम्पेअर्ड टू एखाद्या म्हणजे दुसऱ्याकडून ऐकलेल्या रेफरन्सवरून न जाता स्वतःचा म्हणजे म्हणतात ना आपल्या आयुष्याचं सक्सेस म्हणजे आपण किती यशस्वी होतो आपल्या जीवनात हे आपण किती स्वतः एक्सप्लोअर केलं प्रत्येक गोष्ट, आपल्या माइंडला आपण कितीही एक्सप्लोरेशनमध्ये टाकलं म्हणजे प्रत्येक गोष्ट समजून स्वतः बघायची, घेऊन बघायची, ना की दुसऱ्यांच्या परसेप्शनवरून स्वतःचे रेफरन्सेस एस्टॅब्लिश करायचे माइंडमध्ये. बघा आपल्या माइंडला आपण जेव्हा तयार करतो, आपण जेव्हा ग्रूम करतो, आपण जेव्हा कंडिशन करतो, तर नॅचरली याचा जो इफेक्ट आहे, याचा जो असर आहे, तो खूप 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 म्हणजे वेगळा असतो. आणि त्याच्यातून आपली जी रिस्पॉन्स असते ती एकदम ज्याला आपण म्हणतो तो रिस्पॉन्स खूप जास्त इफेक्टिव्ह असतो, परिणामकारक असतो. जनरली व्यक्ती दोन तऱ्हेने एखाद्या गोष्टीला समोर जातो, आयदर तो रिॲक्ट करतो एकदम ठपकन, ज्याला आपण म्हणतो भरकर त्याच्या मनात अशी प्रतिक्रिया उमटते, आणि दुसरं तो रिस्पॉन्ड करतो म्हणजे एखाद्या गोष्टीवर स्वतःचं काहीतरी म्हणजे ॲक्शन देतो. आणि जनरली तुम्हाला माहिती आहे रिॲक्ट ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते, पण रिस्पॉन्ड हा जनरली आपण जेव्हा कोणत्या गोष्टीला रिस्पॉन्ड करतो तेव्हा हा जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या व्यक्तीला खरंच एक म्हणतात ना चान्स द्यावा, संधी द्यावी, तेव्हा सगळ्यात पहिला डायलॉग आपल्या माइंडला असं कळू द्यायला पाहिजे की लेट मी एक्सप्लोअर दिस पर्सन वन्स अगेन. चला तर एकदा आपल्या आत आपल्या माइंडमध्ये याच्याबद्दल जे पण परसेप्शन आहेत, जो पण पहिला अनुभव आहे, त्याला वेगळा ठेवून आज मी नव्याने या व्यक्तीशी याला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पर्टिक्युलरली रिलेशनशिपमध्ये असं खूप होतं की आपले कुणाशी भांडणं होते, वादविवाद होतात, खूप तंटे होतात, झगडे होतात, या सगळ्यांचं रेफरन्सेस आपल्या माइंडमध्ये इतकं भरले असतात की कधीकधी तो व्यक्ती एक नव्याने सुरुवात करण्यासाठी आपल्याजवळ येतो, पण आपल्या माइंडच्या रेफरन्सेसमुळे आपण त्याच्याशी रिॲक्ट करून जातो. रिॲक्ट म्हणजे ताबडतोब एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणे, म्हणजे विचार नाही करणे की त्याच्यातून मला काय साध्य करायचं आहे, त्याच्यातून मला काय हवं आहे, याला म्हणतात रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शन डोंट लुक इन टू द वेटेज ऑर लुक इन टू द कन्सिडरेशन ऑफ रिझल्ट ऑफ माय ॲक्शन. म्हणजे मी काय करते याच्यातून मला काय साध्य होणार आहे, याच्यातून मला काय पाहिजे, या गोष्टीला मी कसं फॉरवर्ड केलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे, या सर्व गोष्टी जिथे होत नाही आणि आपण रिॲक्ट करून जातो म्हणजे ॲक्शन घेऊन जातो किंवा काही त्याच्यावर प्रतिक्रिया करतो त्याला रिॲक्शन म्हणतात. आणि रिस्पॉन्स म्हणजे विचार करून ठरवून एखाद्या गोष्टीबाबत एक थॉट देऊन विचार करून पूर्णपणे की याच्यातून मला काय हवं आहे, याच्यातून व्हॉट आय एम लुकिंग फॉरवर्ड, मला याच्यातून काय साध्य करायचं आहे, हे मी कसं म्हणजे यु नो वळवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमधून एक जो आपला ॲक्शन जी येते त्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो किंवा रिस्पॉन्डिंग म्हणतो. वी आर रिस्पॉन्डिंग. रिस्पॉन्डिंग ही कधीही पॉझिटिव्ह किंवा कन्स्ट्रक्टिव्ह होते खूपदा. मोस्टली याच्यामधनं आपल्याला काही रिझल्ट्स मिळतात. जेव्हा की रिॲक्शन, हां ठीक आहे, तू मला शिवी दिली, मी तुला शिवी दिली, तू माझ्याशी भांडलास, मी तुझ्याशी भांडली, एवढ्यापर्यंत रिॲक्शन राहू शकते. म्हणजे यू हॅव नॉट गॉट एनिथिंग, आपल्याला त्यातून काहीच नाही मिळालं. ओके, म्हणजे खूपदा वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ एनर्जी अँड वेस्ट ऑफ ओव्हरऑल ज्याला आपण म्हणतो लॉस ऑफ रिलेशनशिप असं होतं जेव्हा आपण रिॲक्ट करतो. म्हणून कधी पण आपल्या रोजच्या व्यवहारात आपण विचारपूर्वक आपल्या माइंडशी सगळ्यात पहिले डायलॉग केला पाहिजे, विचार केला पाहिजे. म्हणजे जे आपलं बोलणं असतं की ओके मला आता रिस्पॉन्ड करायचं आहे की मी रिॲक्ट करते आहे, जर मी रिॲक्ट करते आहे तर नॅचरली आय कॅन होल्ड ऑन, म्हणजे मी स्वतःला थांबवावं, आणि मला जर रिस्पॉन्ड करायचं आहे तर मला याच्यातून काय आउटपुट हवं आहे, या व्यक्तीशी बोलून, या व्यक्तीशी भेटून, या सिच्युएशनमध्ये, या कंडिशनमध्ये मला काय रिस्पॉन्स करायचं आहे, कसं रिस्पॉन्ड करायचं आहे, काय रिस्पॉन्स द्यायचा आहे, आणि मला काय मिळवायचं आहे, मला काय साध्य करायचं आहे, हा साधासा विचार घेऊन पण